निवडणुका जाहीर होण्यापूर्वी रिपब्लिकन पक्षांनी भारतीय जनता पक्षाकडे ज्या पक्षासोबत गेल्या 12 वर्षापासून आम्ही आहोत, 12 वर्षापासून आम्ही त्यांच्यासोबत यासाठीच आहोत की आम्हाला काँग्रेसचे आणि इंडिया आघाडीचे 12 वाजवायचे आहेत, त्यांचे 12 वाजवायचे असल्यामुळं आम्ही बीजेपीसोबत आहोत. सध्या भारतीय जनता पक्षाकडून आमची अपेक्षा आहे की रिपब्लिकन पक्षाला 2 जागा मिळाल्या तर रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळणार आहे जर 2 जागा निवडून आल्या तर. आणि आम्ही मी सोलापूरमध्ये 25 फेब्रुवारीला पत्रकार परिषदेमध्ये मागणी केली होती की रिपब्लिकन पक्षाला शिर्डी आणि सोलापूर या 2 जागा मिळाव्या आणि शिर्डी जागा मिळाली तर मी त्या ठिकाणी लढण्यासाठी उत्सुक आहे. आणि सोलापूरमध्ये आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजा सरवदे हे सोलापूरमध्ये लढतील. पण महायुतीकडून आम्ही दिलेल्या प्रस्तावाचा त्यांच्याकडे आम्ही त्याचं पत्रही पाठवलेलं आहे, आमच्या काही नेत्यांनी त्यांच्याशी चर्चाही केलेली आहे. परंतु या जागा वाटपामध्ये रिपब्लिकन पक्षाचं नाव कुठे येत नाही आहे. नवीन आलेल्या पक्षांना मात्र प्राधान्य दिलं जातं. जुना जो आपला मित्र आहे त्या मित्रामुळं 2012 मुंबईच्या BMC निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाने भाजप सेनेसोबत युती केली आणि युतीची महायुती झाली ती RBI पाठिंबा दिल्यानंतर ते आता माननीय एकनाथ शिंदे आणि माननीय अजितदादा पवार आलेले आहेत म्हणून ती महायुती झालेली नाही आहे. ती महायुती RBIच्या काळामध्ये झालेली आहे. पण रिपब्लिकन पक्षाला इकडे लक्ष दिलं जात नाही अशी कार्यकर्त्यांची तक्रार आहे. रिपब्लिकन पक्षाचा सन्मान होत नाही अशी कार्यकर्त्यांची तक्रार आहे. आणि आजच्या बैठकीमध्ये कार्यकर्त्यांनी तीव्र अशा पद्धतीची नापसंती या ठिकाणी माझ्यासमोर त्यांनी बोलून दाखवलेली आहे. आणि आपण आपल्याला सन्मान मिळाला पाहिजे अशी आमची इच्छा आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांना सत्याची भागीदारी मिळाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. अशा पद्धतीच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. एक तर मी केंद्रामध्ये मंत्री असल्यामुळं देशभर पक्ष वाढलेला आहे. नागालँडमध्ये आमच्या पक्षाचे 2 आमदार निवडून आलेले आहेत. आम्ही स्वबळावर 2 आमदार निवडून आलेले आहे. पण महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका स्वबळावर लढण्याची नाही. रिपब्लिकन पक्षाला 2 जागा द्याव्यात अशी आमची आग्रही मागणी आहे. आणि जर ते जागा देत नसतील तर बाकीचं काय देणार आहे याची चर्चा आपण करावी अशा पद्धतीचा आग्रह मला कार्यकर्त्यांनी केलेला आहे. आणि मी लवकरच माननीय देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे व RBIचं एक शिष्टमंडळ त्यांना भेटणार आहे. आणि रिपब्लिकन पक्षाला केंद्रामध्ये एक कॅबिनेट मंत्रिपद मिळावं, राज्यामध्ये एक मंत्रिपद देण्याचं आश्वासन माननीय देवेंद्रजींनी अनेक वेळेला दिलेलं आहे. विस्ताराच्या वेळेला RBIला एक मंत्रिपद देण्यात येईल ते काय अद्यापही तो निर्णय झाला नाही. ज्या वेळेला विस्तार होईल त्यावेळेला RBIला एक मंत्रिपद मिळावं, 2 तरी RBIला महामंडळाची चेअरमन पदं मिळावीत, 2-3 उपाध्यक्ष पदं मिळावीत, 40-50 कार्यकर्त्यांना महामंडळाचं मेंबरशिप पद मिळावं आणि जिल्हा तालुक्याच्या कमिटीवर DPDCसह आमच्या एका कार्यकर्त्याला तरी त्यामध्ये संधी मिळावी. प्रत्येक जिल्ह्याला 400-500 तरी जे इश्यू आहे ते आमच्या कार्यकर्त्यांना मिळावे. त्यानंतर एक विधान परिषद आम्हाला मिळावी आणि जवळजवळ 10-12 तरी जागा जे आहे या 10-12 जागा विधानसभेच्या RBIला ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकीत मिळाव्या अशा पद्धतीचा मागण्या अशा पद्धतीचा ठराव आम्ही आजच्या बैठकीमध्ये केलेला आहे. आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे हा रिपब्लिकन पक्ष ताकदीनं नरेंद्र मोदींच्या पाठीत उभा आहे कारण त्यांनी अनेक कामं पूर्ण केलेली आहे. बाबासाहेबांची अनेक स्मारकांची कामं त्यांच्याकडून झालेली आहे आणि त्यामुळं रिपब्लिकन पक्ष हा नरेंद्र मोदींच्या सोबत आहे. पण रिपब्लिकन पक्षाचा जर अपमान होत असेल तर काहीतरी वेगळा विचार करा अशा पद्धतीचा आग्रह कार्यकर्त्यांचा आहे. आणि त्या संबंधामध्ये आपण निर्णय घ्यावा असं त्यांनी माझ्यावर जबाबदारी सोपवलेली आहे.
तर मी या नेत्यांशी बोलू, पुढे काय करायचं त्या संबंधाचा निर्णय आम्ही घेणार आहोत. नाही, वेगळा विचार म्हणजे एक तर त्यांना जर आमची आवश्यकता नसेल तर काय त्यांच्यासोबत राहायचं की नाही, कारण आरपीआयला कुठंच विकासामध्ये घेतलं जात नाही आहे, आरपीआयला कुठल्या मिटिंगलाही बोलवलं जात नाही आहे, आरपीआय बरोबर कुठल्या जागांच्या संबंधामध्ये चर्चा व्हायला पाहिजे होती ती चर्चा बीजेपीकडून झाली नाही. त्यामुळं कुठली जागा सोडण्याच्याबद्दल मी शिर्डीसाठी यासाठी आग्रही होतो की मी त्या ठिकाणी 2009 हरलो होतो काँग्रेस अलायन्समध्ये, त्यामुळं आता बीजेपी अलायन्समध्ये मला निवडून येण्याची खात्री होती. त्या ठिकाणच्या जनतेची प्रामाणिक इच्छा होती की मी या ठिकाणी यावं आणि म्हणून मी आग्रही त्या ठिकाणी होतो, पण अद्याप त्याचा निर्णय झालेला नाही. तो निर्णय व्हावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे.